नमस्कार, मी किरण, किरण्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण झटपट बनणारा रवा ढोकळा बघणार आहोत. बऱ्याच वेळा आपण जेव्हा रव्याचा इन्स्टंट ढोकळा बनवतो तेव्हा तो आतून ड्राय होतो, दाणेदार होतो आणि खाताना घशामध्ये अटकतो. तर ते सर्व टाळण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्ससह ही परफेक्ट अशी इन्स्टंट ढोकळा रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे सर्वप्रथम रवा ढोकळा बनवण्यासाठी मी 1.5 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही ऐवजी जाडा रवा घेतलेला असेल तर तो अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपण 1 कप भरून ताक घालणार आहोत. इथे पाण्याचं परफेक्ट मेजरमेंट यावं यासाठी मी ताकाचा वापर केला. तुम्ही याऐवजी 1 कप दही आणि 1 कप पाण्याचं मिश्रण सुद्धा बनवून घेऊ शकता. तर आता यामध्ये मी साधारण 1.5 कप इतकं ताक घातलेलं आहे. व्यवस्थित हा रवा मिक्स करून घेतला. आता यावर झाकण ठेवणार आहोत आणि किमान 15 मिनिटे आपण हा रवा चांगला भिजवून घेणार आहोत. आपला रवा भिजतोय तोवर आपण ढोकळ्यासाठीची पूर्वतयारी करून घेणार आहोत. ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून ठेवायचं की जेणेकरून आपलं बॅटर तयार झाल्यानंतर आपला थोडाही वेळ वाया जाणार नाही आणि आपण पटकन ढोकळा स्टीम करण्यासाठी लावू शकतो. तर आता इथे बरोबर 15 मिनिटे झाली आहेत. आपण जो रवा भिजत घातला होता तो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आणि रवा भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेतो, त्यामुळे हे मिश्रण जसतसं घट्ट होत जातं. आता याला व्यवस्थित परफेक्ट बॅलन्स येण्यासाठी आपण गरजेनुसार पुन्हा ताक घालणार आहोत आणि याचं परफेक्ट असं ढोकळ्यासाठीचं बॅटर बनवून घेणार आहोत. तर इथे मी पुन्हा 1/2 कप ताक वापरलेलं आहे आणि व्यवस्थित हे ढोकळ्यासाठीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटू शकतं, पण ताक घातल्यानंतर याला पुन्हा पातळपणा येतो कारण ढोकळा स्टीम होईपर्यंत रवा हा पुन्हा थोडंसं पाणी शोषून घेत असतो. तर आता यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घातला. त्यानंतर 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिनिटभर आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथे ढोकळ्यासाठीचं हे जे मिश्रण आहे आता या स्टेजला तुम्हाला थोडंसं पातळ वाटू शकतं, पण एकदा या पद्धतीने थोडंसं पातळसर ढोकळ्याचं बॅटर बनवून नक्की ढोकळा करून पहा. असा ढोकळा खाताना चिवट अजिबात होत नाही, खाताना कोरडा लागत नाही आणि विशेष म्हणजे घशामध्ये सुद्धा बसत नाही. आता इथे स्टीमर सुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर ढोकळ्याची जी प्लेट आहे ती ठेवायची आणि आपलं जे ढोकळा बॅटर होतं यामध्ये इनोचं एक पॅकेट घालायचं आणि पटकन हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि लगेच ढोकळा स्टीम करण्यासाठी लावून द्यायचा, कारण इनो हा फक्त 10 ते 15 सेकंदांकरिताच ऍक्टिव्हेट असतो. तेवढ्या वेळेतच जर आपण हा ढोकळा स्टीम होण्यासाठी लावून दिला तर ढोकळा खूप परफेक्ट आणि कमी वेळेत स्टीम होतो. आता झाकण ठेवूयात आणि मीडियम हीटवर 15 मिनिटे हा ढोकळा चांगला स्टीम करून घेऊयात. तर आता इथे बरोबर 15 मिनिटे झाली आहेत. तुम्ही पाहताय ढोकळा एकदम परफेक्ट असा स्टीम झालेला आहे. वरपर्यंत व्यवस्थित जाळी सुटलेली आहे. आता तयार ढोकळा साईडला ठेवून देऊयात आणि तडक्याची तयारी करायला घेऊयात. तर तडक्यासाठी 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलं. नंतर यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घातले. व्यवस्थित मोहरी फुलली आणि जिरे छान तळले गेले तर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 10 ते 15 कडीपत्त्याची पाने घालायची आणि व्यवस्थित हा तडका बनवून घ्यायचा. तुम्ही हवं तर साखर आणि पाण्याचा सुद्धा वापर या तडक्यामध्ये करू शकता, पण आमच्या घरी फारसं कुणाला आवडत नाही म्हणून मी ते शक्यतोवर टाळतेच. तरी ते या पद्धतीने तडका सुद्धा तयार आहे. त्याचबरोबर आपला ढोकळा सुद्धा व्यवस्थित स्टीम झालेला आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांकरता हा ढोकळा व्यवस्थित मी छान थंड करून घेतला. ढोकळा जेव्हा हलका कोमटसर असतो तेव्हाच यावर आपल्याला फोडणी व्यवस्थित पसरवून ठेवायची आहे. त्याचबरोबर वरच्या बाजूने थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर थोडंसं ओलं नारळ सुद्धा वापरू शकता. तर आता इथे आपला हा ढोकळा एकदम परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे. आता आपण याचे चाकूच्या मदतीने पीसेस कट करून घेणार आहोत. तुम्ही या स्टेजला तुम्हाला आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही हा ढोकळा व्यवस्थित कट करून घेऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा स्टीम झालेला आहे आणि मस्तपैकी फुललेला आहे. मधनं याचे छान कट पाडल्यानंतर साईडने सुद्धा एकदा चाकू फिरवून घ्यायचा की जेणेकरून थोडंसं हे मिश्रण ताटाला जर चिटकलेलं असेल तर ते चाकूच्या मदतीने पटकन वेगळं होतं आणि आपल्या ढोकळ्याच्या ज्या पीसेस आहेत किंवा जी फोडी आहेत त्या व्यवस्थित वेगवेगळ्या होतात. तर इथे या पद्धतीने आपण एक पीसेस काढून पाहूया. तर तुम्ही ते पाहू शकता हा ढोकळा एकदम परफेक्ट असा फुललेला आहे, छान मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा असा हा ढोकळा नक्की बनवून पहा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत.